ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला नारपोली पटेल कॉम्प्लेक्समध्ये पस्तीस वर्ष जुनी तीन मजली इमारत कोसळली या दुर्घटनेत दहा जण दगावले यात तेरा जण जखमी झाले असून आणखी आठ ते दहा जण अडकले असण्याची शक्यता आहे घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तीस जवानांची तुकडी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पंधरा जवान भिवंडी अग्निशमन केंद्राचे तीन बंब ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित असून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुःख व्यक्त केलं आहे दुर्घटनेतील जीवितहानी दुःखदायी आहे संकटाच्या यावेळी मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं मृत व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे असं नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितलं ढिगाऱ्याखालून आतापर्यंत आठ जणांना जिवंत बाहेर काढण्यात एफला यश मिळालं आहे अधिक व्यक्तींची सुटका करण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे